हेमांगी तमाशा लाईट टायटल थोडं वेगळं आहे, मला नक्की खात्री की स्टोरी लाईन पण वेगळी असेल, काय सांगशील? जसं तमाशा लाईव्ह आहे, लोकांना असं वाटलं होतं की तमाशा तमाशा पटवर असेल, पण तमाशा लाईव्ह लाईव्ह या गोष्टीमुळे त्यात वेगळेपण आहे. लाईव्ह आजकाल गोष्टी म्हणजेच जर्नलिझम किंवा अशा गोष्टी असतात, किंवा आत्ताची ब्रेकिंग न्यूज, आत्ताची बातमी, मग लोकं लाईव्ह जातात सोशल मीडियामधून, ते सुद्धा आत्ता काहीतरी घडतं आहे ते सांगायचं असतं, म्हणून लाईव्ह हे आपण त्याला लावतो. सो नक्कीच जसं नावात वेगळेपण आहे तसंच कथानकामध्ये आहे, आमच्या रोल्समध्ये आहे. मी आणि सिद्धार्थ जाधव एक दोन भूमिका नाही तर अशा खूप अनेक भूमिका करतो आहे, ज्याची मला वाटतं मोजता येणार नाहीत अशा भूमिका करतो आहे, आणि हेच खूप मोठं वेगळेपण आहे. माझ्या करिअरनुसार खूप वेगळा सिनेमा आहे, खूप मोठा सिनेमा आहे, खूप महत्त्वाचा सिनेमा आहे माझ्यासाठी, कारण बरीच वर्ष काम करते आहे पण कुठलं तरी काम येतं आहे पण ते लोकांपर्यंत पोचत नाही आहे. पण मला असं वाटतं की प्लॅनेट मराठी आणि संजय जाधव या दोघांची नावं आता इतकी मोठी आहेत की त्यांची फिल्म आहे म्हटल्यानंतर त्यांचा एक प्रेक्षक वर्ग आहे आणि तो बघायला जातोच, आणि त्यांच्या फिल्ममध्ये मी असणं म्हणून माझ्यासाठी ही खूप फायदेशीर फिल्म आहे, कारण बरीच वर्ष काम केल्यानंतर आता असा मोठा सिनेमा माझ्या वाट्याला येणं माझ्या करिअरसाठी माझ्यासाठी म्हणून पण खूप वेगळं काहीतरी आहे, आणि लोकांना ते बघताना पण होणार आहे. लोकं नेहमी म्हणतात की हेमांगी कवी आम्ही तुला ओळखतो पण तुझ्या भूमिका बघायला मिळत नाहीत वेगवेगळ्या, तर मला वाटतं की त्या लोकांचं आणि माझं इच्छा ह्या तमाशा लाईफमध्ये पूर्ण होणार आहे. गाण्यांमध्ये विविधता आहे, रोल्समध्ये आहे, इतकी मोठी कास्ट आहे, आणि आता परत असा प्रश्न पडतो की एवढी मोठी कास्ट असताना हेमांगी कवीच्या वाट्याला काय रोल असणार आहे, तर ही ट्रीट आहे, ही एका ॲक्टरसाठी ट्रीट आहे, फिमेल ॲक्टरसाठी तर मोठी गोष्ट आहे, कारण इतक्या भूमिका करणं, कोणाची भूमिका छोटी, कोणाची भूमिका लेंदी शॉर्ट असं काहीच नाही आहे, महत्त्वाची भूमिका. आणि असं म्हणत असताना आपण नेहमी एक शुगर कोट करतो स्वतःच्या कॅरेक्टरला की नसतं खरं तर, पण बोलताना आता सोशल मीडियावरच किंवा इंटरव्ह्यू देताना तसं बोलावं लागतं, पण मी तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स समजा किंवा काही समजा, मी हमखास म्हणू शकेन की जेवढं मी बोलते ना त्याच्यापेक्षा 10 पट लोकांना दिसणार आहे. त्याच्यामुळे लोक म्हणतील की अगं हेमांगी तू तुझ्या रोलबद्दल किती कमी बोललीस, केवढं काम केलं आहेस तू, असं होणार आहे. सो आणि अशा फिल्म्स फार कमी येतात वाट्याला. अगेन मी जसं मगाशी म्हटलं की काही काही प्रोजेक्ट्सना स्क्रिप्ट लेवलला नरेशन लेवलला खूप कमाल वाटतात आणि म्हणूनच आपण त्या गोष्टीचा भाग होतो, पण ते जेव्हा ऑन सेट जातात तेव्हा त्याच्यात काय बिघडतं मला माहिती आहे, आणि ते जसं आपण इमॅजिन केलेलं असतं तसं होत नाही. पण मला वाटते ही फिल्म आहे ना आम्ही इमॅजिन केलेल्या खूप पलीकडे गेलेली आहे आणि इतकी कमाल झाली आहे एक ॲक्टर म्हणून. एक आता आम्ही डबिंगमध्ये पण स्वतःचं काम बघतो किंवा इतरांचं काम बघतो, तेव्हा एक फिल्म म्हणून बघतो प्रिव्ह्यूला वगैरे, तेव्हा असं वाटलं की यार हा केवढा मोठा सिनेमा आहे आणि आपण इमॅजिन केला होता त्याच्यापेक्षाही 10 पट चांगला आणि मोठ्या ग्रँजरचा भन्नाट सिनेमा आहे, त्यामुळे फार कमी होतं हे, आणि त्याच्याबद्दल भरभरून बोलणं म्हणजे मला असं वाटतं ना आम्ही आता सगळे आम्ही कंट्रोलमध्ये बोलतोय, कारण प्रत्येकाला तेवढा वेळ नाही आहे आणि म्हणून नाही तर प्रत्येकजण या फिल्मवर 10-10 तास बोलू शकतो प्रत्येक जण, नाहीतर नॉर्मली असं वाटतं की अरे यार या फिल्मबद्दल काय बोलायचं आता, आपल्याला कळतं, पण तसं ह्या फिल्मबद्दल होत नाही, असं वाटतं की काय बोलू आणि काय नको, किती बोलू आणि किती नको असं होतं. त्यामुळे अशी प्रोजेक्ट्स फार कमी येतात वाट्याला आणि त्या प्रोजेक्टचा मी भाग आहे, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. सो येस, आणि 15 जुलैला तमाशा लाईव्ह येतोय, त्यामुळे मला प्रचंड मजा येते. हेमांगी तुझी भूमिका आणि तुझ्या भूमिकेचा जो प्रवास आहे तमाशा लाईव्हमध्ये त्याबद्दल सांगशील थोडं? मी जसं म्हटलं की एक भूमिका नाही आहे, अनेक भूमिका आहेत आणि ती अनेक भूमिकांची प्रोसेस इतकी कमाल होती. 19 दिवसात हा एवढा मोठा सिनेमा, 28 गाणी असलेला सिनेमा आम्ही 19 दिवसात पूर्ण केलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य, पण त्यासाठी आम्ही 1.5-2 महिने आधी वर्कशॉप केलेला आहे आणि हे फार रेअर घडतं, आणि त्या वर्कशॉपमध्ये धडपडलोय, पडलोय, रडलोय, हसलोय, सगळं झालेलं आहे, आणि त्याचंच एक म्हणतात गमक म्हणतात ते तमाशा लाईव्हमधलं 19 दिवसांचं शूटिंग आहे. ही प्रोसेस मुळात मला खूप आवडली आणि त्याचा आता आउटपुट जे काय आहे ते आता लोकांना आवडेल नाही आवडेल ते आता 15 जुलैपासून आपल्याला कळणार आहे, पण एक ॲक्टर म्हणून कमाल प्रोसेस होती.
तू जसं मगाशी म्हटलंस की काहीतरी एक 10-15 एक भूमिका तू एकाच चित्रपटामध्ये तयार केल्यास म्हणजे किंबहुना जगली आहेस, तर त्या म्हणजे भूमिका कसल्या होत्या, काय केलंस नेमकं, आणि त्या सिनेमाची जी कथा लाईन आहे त्याला कितपत जोडणाऱ्या आहेत? सिनेमा जो आहे तो दोन लेवलला घडतो, एक स्टेजवर घडतो, एक खरं घडतो, रिअलिस्टिकली घडतो. तर आम्ही स्टेजवर जे आहोत ते मी आणि सिद्धार्थ जाधव सूत्रधार आहोत. जसं नाटका संगीत नाटकामध्ये सूत्रधार आणि नटी असते तसे आहोत. त्याच्यावर आम्ही भाष्य करतोय आणि खऱ्या जीवनात एक घटना घडल्यानंतर एक नॉर्मल पब्लिक जे म्हणतो ना ते कसं रिॲक्ट करतं, तर ते पब्लिक आम्ही आहोत. म्हणजे मग ती कोणी दूधवाला असेल, ती कामवाली असेल, ती कचरेवाली असेल, ती कोणी असेल. आणि ह्या फिल्मची गंमत अशी आहे की ह्या फिल्ममध्ये प्रत्येक स्तरातला माणूस रिॲक्ट झालेला आहे. म्हणजे अगदी रस्ता साफ करणाऱ्यांपासून ते चॅनलचा किंवा हॉटेलचा मालक, ही जी रेंज आहे, किंवा कुठल्या तरी बिझनेसमॅन आहे, ती लेवल आहे. आणि ती लोकं कुठलीही सामाजिक घटना असो, कुठलीही घटना हो, राजकीय असो, त्याच्यावर आपण कसे रिॲक्ट होतो, तर ती रिॲक्शन म्हणजे मी आणि सिद्धू आहोत. म्हणजे विचार करू शकता की आपल्या समाजात किती लोक आहेत, किती स्तर आहेत, आणि कुठल्या स्तरातील लोक कशी रिॲक्ट होतात. मग ते डिजिटल सोशल मीडियावर रिॲक्ट होणारे असतील, खऱ्या आयुष्यात असतील, माईक गेल्यानंतर कसे रिॲक्ट होतात, तर तसं आहे. त्यामुळे कमाल. बरं, हेमांगी तुझी करिअर पाहता तू अतिशय सिद्धहस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जातेस. इवन नाटकामध्ये तुझ्या भूमिका इतक्या वजनदार, म्हणजे तू अनेक दिग्गजांच्या तोडीचा अभिनय केलायस, तर हा जो तुझा एक वाकूब आहे की त्या भूमिकेच्या स्किनमध्ये शिरणं, तर काय प्रोसेस असते तुझी भूमिका निवडताना? जास्तीत जास्त एक तर खूप प्रामाणिक राहणं आणि जास्तीत जास्त त्या कॅरेक्टरच्या जवळ जाणं. त्यात किती आपण यश मिळवतो ते लोकांना आवडतं तेव्हाच कळतं. पण मी लोकांना ऑब्झर्व करत असते आणि ती लोकं मला भिडतात, ती लोकं मला आवडतात, मला असं वाटतं हे काहीतरी वेगळेपण आहे, आणि ते मी वेचत जाते. आणि ते जे वेचणं आहे ना ते मी इथे बाहेर आणते. त्यामुळे स्किनमध्ये जाते की नाही मला माहीत नाही, पण मी त्या व्यक्तिरेखेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. ओके. नाटकामध्ये तू अनेक सिद्धहस्त भूमिका केल्या आणि तमाशालयमध्ये तू एकाच सिल्वर स्क्रीनवर तू अनेक विविध छटा रंगवणार आहेस, तर त्या अनुभवाचा तुला इथे कितपत फायदा झाला? खूप. कारण ही फिल्मच नाटकासाठी बसवली गेली. ओके. म्हणजे हे फार रेअर आहे की फिल्म वर्कशॉप वेगळं, पण आम्ही ॲक्च्युली जसं संगीत नाटकात किंवा नाटकांमध्ये ज्या नोटला गाणं संपतं, नाटकांमध्ये पण गाणी आहेत, ज्या नोटला गाणं संपतं त्या नोटला पुढचा सीन सुरू होतो, तसंच ह्या फिल्ममध्ये घडतं. आणि त्यासाठी दादांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की इथे हे गाणं आहे, इथे कव्वाली आहे, इथे तमाशा आहे, इथे भांगडा आहे, भांगडा या नोटला संपतो, घे पुढचं वाक्य घे, असं करून. त्याच्यामुळे फार जवळचा संबंध मला वाटला नाटक आणि तमाशा लाईव्हचं वर्कशॉप ही फिल्म. व्हॉइस मॉड्युलेशन करता आलं, पिच काय लावायचं आहे, कसं बोलायचं आहे, कुठलं वाक्य कुठल्या ब्रीदिंगने बोलायचं आहे. नाहीतर असं नेहमी घडतं की अरे डबिंग मी कर लेंगे, नाही आम्हाला ती मुभा नव्हती. आम्हाला जे सांगितलं होतं ज्या काही चुका करायच्या आहेत, जे काही चांगलं करायचं आहे तुम्हाला ते वर्कशॉपमध्ये करा. ऑन सेट मला काही चर्चा नको आहे की मी हे कॅरेक्टर कसं करू, आवाज कसा लावू, तसं नाही होणार. आणि ते करताना इतकी क्लॅरिटी होती, कारण नाटकाचे प्रयोग रिहर्सल झाल्यानंतर जेव्हा आपण प्रेक्षकांसमोर स्टेजवर जातो तेव्हा कॅरेक्टर म्हणून किंवा ॲक्टर म्हणून आपण क्लिअर असतो की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तसंच या फिल्ममध्ये झालं, सेटवर गेल्यानंतर आम्ही क्लिअर होतो आम्हाला काय करायचं आहे. आणि हे सेम नाटकामध्ये पण असंच होतं, त्यामुळे खूप काय म्हणतात सिमिलॅरिटी होती आणि माझ्यासाठी ते फार सोपं गेलं. बरं, जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये 28 गाणी आहेत आणि तुम्ही अनेक विविध भूमिका पडद्यावर निभावतात, म्हणजे हा जो एक कॉम्बिनेशन आहे खूप रेअर आहे. कोणी एकेकाळी वन्स अपॉन अ टाईम इन दी फिल्म इंडस्ट्री इज टू हॅपन वे बॅक, म्हणजे 30-40 दरम्यान, म्हणजे तू जे आलमारा म्हण किंवा आणखीन काही चित्रपट घेशील, अनेक गाणी आणि असा सूत्रधार कोणीतरी त्या कहाणीला पुढे न्यायचा. तर तुला असं वाटतं काही जुन्या जमान्यातला एक गोल्डन एरा आहे तो या चित्रपटाने जिवंत केला आहे? अनेक एरा, फक्त जुना नाही तर सगळे एराज मला वाटतं. आणि ते पत्रकारिता ही बेस असल्यामुळे बातमीची वारी या एका गाण्यामध्ये ते तुम्हाला कळतं की न्यूज बातमी किंवा हे कसं सुरू झालं आणि आता त्याचं डिजिटल रूप आल्यामुळे किती बदल झाला आहे हे तर आपल्याला ते दिसतंच. प्लस गाण्यांमधून पण कळतं. नांदी ही खूपच जुनी गोष्ट आहे
आणि सिद्धार्थ जाधव किंवा सोनाली किंवा सचिन यांच्या तोंडी रॅप आहे जे आजकालचं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या एराज तुम्हाला म्युझिकमध्ये, भाषेमध्ये, आमच्या कॅरेक्टर्समध्ये दिसतात. म्हणजे आम्ही वारकरी पण झालो आहोत आणि आम्ही आत्ताचं कोणीतरी रॅप नाही, आत्ताची कॉलेज गोईंग मुलगी पण झालो आहोत. म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे तो कॅरेक्टर्समधून, म्युझिकमधून, डायलॉग्समधून, सगळ्यामधून दिसतो. चित्रपटामध्ये कलाकारांची मंदियाळी आहे, तर कसा तुमचा रेपो राहिला, काही सेटवरची गमती जमती वगैरे? मला हे सांगायला खूप आवडतं की लोकांच्या मनात ना खूप अशा, अगेन ती इमेज होणं साहजिक आहे, पण लोकांना असं वाटतं की आता सोनाली कुलकर्णी ही खूप ॲटिट्यूडवाली असेल, ती काय आता सुपरस्टार आहे, सिद्धार्थ जाधव आता हिंदीमध्ये काम करतो तो काय भाव देणार आहे, सचिन पाटील एवढं काम करतात ते काय करणार आहे. पण वर्कशॉपला मी स्वतः सरप्राईज होते, म्हणजे मी सिद्धूबरोबर काम केलं जरी असेल तरी आता त्याने इतक्या लोकांबरोबर काम केलं आहे, हिंदीमध्ये काम केल्यानंतर मलासुद्धा अशी धास्ती होती की बापरे आता सिद्धू पहिल्यासारखं काम करेल ना माझ्याबरोबर. पण तुम्हाला खोटं वाटेल, ही माणसं जेव्हा दार उघडलं जायचं संजय दादांच्या घरचं, तेव्हा सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचिन पाटील, नागेश भोसले हे सगळेजण त्यांना बाहेर ठेवून एक ॲक्टर म्हणून आतमध्ये प्रवेश करायचे. आणि मला कधीच असा कॉम्प्लेक्स वाटला नाही की अरे बापरे आता मी सोनाली कुलकर्णीबरोबर काम करते, किंवा तिने मला तो कॉम्प्लेक्स दिला नाही. ती नेहमी असंच दाखवायची, जशी तुझी वाट लागली ना तशीच माझी पण वाट लागलेली आहे. त्यामुळे आम्ही एका पेजवर होतो आणि ते काम करताना खूप मजा आली. आता एक लोकांचं एक डोक्यात असतं की अरे हे आता सुपरस्टार आहे तर जरा ॲटिट्यूड आणि भाव खातील आणि हे करतील, पण नाही ते, आणि हे फक्त सोशल मीडियावर गुढीगुढी बोलायचं असतं सगळ्या ह्याच्यामध्ये, पण नाही. पण मी ह्याच्यावर काय म्हणतात स्वतंत्रपणे, पण जेव्हा कॅमेरा ऑन नसतो तेव्हा पण मी सोनालीचं कौतुक करत असते, सिद्धार्थचं कौतुक करत असते की ही माणसं कमाल आहेत आणि ती तिथे काय आहेत हे मला आत्ता कळतं. ग्रेट. तमाशा लाईव्ह नंतर काय करत आहेस? एक तिचं शहर होणं नावाची फिल्म आहे जी खूप अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे. अगेन सिनियर सोनाली कुलकर्णी आहे आणि मला वाटतं मी एकमेव अभिनेत्री आहे जी ज्युनियर कुलकर्णी आणि सिनियर कुलकर्णीबरोबर काम केलेलं आहे. पण जोक्स आपण, एक खूप रसिका आगाशी त्याची डिरेक्टर आहे, महिला डिरेक्टर आहे आणि कान्समध्ये फिल्म मार्केटमध्ये ती फिल्म गेलेली होती. सो आत्ता तरी ती फिल्म मार्केटमध्ये फिरते. आणि अगेन मी जसं म्हणेन की माझ्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे, फिल्म आहे, एक माणूस म्हणून पण आणि कॅरेक्टर, एक कलाकार म्हणून पण, कारण त्यात मी स्लममधल्या एका बाईचा रोल करते जी आपल्या हक्कांसाठी भांडते आणि जास्त रिव्हील नाही करू शकत, पण खूपच कमालीचा सिनेमा आहे. आणि अजून एक वेबसिरीज आहे ती सुद्धा फार कमाल आहे, अगेन फार क्लॉजमध्ये अडकल्यामुळे मी फार रिव्हील नाही करू शकत. सो अशा दोन गोष्टी येण्याची मी स्वतः वाट बघते. यावर्षीच दोन्ही रिलीज आहेत तुझे, म्हणजे यावर्षीच तुझे तीन चित्रपट दिसणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पांडू पण रिलीज झाला जो राईट. तो यावर्षी हेमांगी कवी हॅपनिंग म्हणायची का? हेमंगी कवी नेहमीच हॅपनिंग असते तिच्या सोशल मीडियामधून. पण थँक्स मला सगळ्या सोशल मीडिया किंवा न्यूज अँकर, न्यूज जर्नलिझम मुळात पत्रकारितेला थँक्स म्हणायचं ह्या निमित्ताने की ते माझ्या गोष्टींची बातमी करतात आणि मला जे म्हणायचं असतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारिता करते. त्यामुळे थँक्स टू यू आणि येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू.